माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद शाळा कर्द आणि तालुका पालघर जिल्हा पालघर. आमच्या प्रयोगाचं नाव आहे झिरो एनर्जी कूल चेंबर, म्हणजे शून्य ऊर्जा. आणि यापासून आम्ही बनवलेले शीतगृह. यासाठी लागणारं साहित्य आहे विटा, वाळू, माती आणि जे परिसरामध्ये उपलब्ध असेल ते. त्याच पद्धतीने अजून गोंडपाट, भाज्यांचं ट्रे आणि झावळ्यांचे आवरण लागणार आहे. या प्रकल्पासाठी आम्हाला शून्य खर्च लागलेला आहे, कारण आम्ही या परिसरातलाच साहित्याचा वापर करून आम्ही हा शीतगृह बनवलेला आहे. या शीतगृहामध्ये आम्ही फळे, भाज्या यांची साठवणूक करू शकतो. त्या फळे भाज्या 3 ते 4 दिवस किंवा 5 ते 6 दिवस देखील चांगल्या पद्धतीने टिकू शकतात. त्याच पद्धतीने अंड्यांची साठवणूक देखील आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आमचा हा आहे की ग्रामीण भागामध्ये जेव्हा इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज जेव्हा नसते, तेव्हा शेतकरी जेव्हा आपला जो भाजीपाला पिकवलेला असतो भरपूर प्रमाणात, तो साठवून ठेवण्यासाठी या शीतगृहाचा उपयोग होऊ शकतो. जसे की आपण शेतकरी एक ज्या सीझनमध्ये भरपूर फळे भाज्या तयार होतात त्यावेळेस ते एकाच वेळेस सगळे काही विकली जात नाहीत, मग ती थोड्या म्हणजे 2-4 दिवसांसाठी टिकवून ठेवणं शेतकऱ्यांना या शीतगृहामुळे सहज शक्य होते. त्याच पद्धतीने आपल्या शाळेमध्ये यावर्षीपासून शालेय पोषण आहार शिजवला जातो, त्यासाठी लागणाऱ्या भाज्या देखील आपण 1 आठवड्याच्या आणून ठेवल्या असता आपला वेळ आणि शक्तीसुद्धा वाया जात नाही आणि या पद्धतीने चांगल्या प्रकारे टिकू शकतात. तुम्ही पाहू शकतात की या शीतगृहामध्ये फळे, भाज्या, नंतर पाण्याची बॉटल वगैरे ठेवलेली आहेत आणि ती थंड राहतात, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत उपयोगी आहे की ग्रामीण भागामध्ये कमी खर्चात म्हणजे फ्रीज नसला तरी आपल्या या भाज्या टिकवून ठेवू शकतो आणि शेतकरी त्याचा वापर करू शकतो. जसे की आठवडी बाजार असतो आणि शेतकरी जेव्हा आपल्या एकदाच आठवड्याचा बाजार आणतो आणि तो फळभाज्या किंवा सहज टिकवून ठेवणं यामुळे शक्य होते.